तुमच्या विनंतीमुळे मी एक घोट पाणी पिणार पण मागे हटणार नाही. पाणी प्यावं यासाठी मराठा कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर जरांगे यांचा निर्णय. मनोज जरांगे यांचा जीव अत्यंत महत्वाचा. जरांगे पाटलांसोबत असणाऱ्यांनी त्यांची काळजी घेण्याची गरज. फडणवीस यांचं वक्तव्य. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा. फडणवीसांचं आवाहन. पुण्याच्या खेडमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा. अंत्ययात्रेनंतर सदावर्तेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. साताऱ्याच्या कराडमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेकडून सदावर्ते यांची प्रतिमा पायदळी तुडवत निषेध. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या मनमाडमध्ये सकल मराठा समाजाचं उपोषण. उपोषणस्थळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला. नाशिकच्या मालेगावमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कार्यकर्त्यांचा पाठिंबा. दाबली गावामध्ये साखळी उपोषण. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. जळगावातील धानवड गावामध्ये मंत्र्यांना गावबंदी. धानवड येथील मराठा समाज बांधवांचा जरांगे पाटलांना पाठिंबा. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये मराठा आंदोलकांनी फाडले नेत्यांचे बॅनर. नवरात्रीसाठी लावलेले मोदी फडणवीस आणि राणा पाटील यांचे बॅनर फाडले. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मारवडमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला. पीक विम्याची भरपाई आणि अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी. खासदार हेमंत पाटलांनी मराठा आंदोलकांकडे सोपवला राजीनामा. यवतमाळमधील आंदोलनस्थळी भेट द्यायला गेले असता आंदोलकांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर सोपवलं राजीनाम्याचं पत्र. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा. राजीनाम्यानंतर हेमंत पाटील यांचे आभार मानण्यासाठी लागले होर्डिंग. मराठा आरक्षणाला इंदुरकर महाराज यांचा देखील पाठिंबा. आजपासून पुढचे 5 दिवस एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा महाराजांचा निर्णय. शिर्डीमध्ये मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. सकल मराठा समाजाकडून शिर्डी शहरासह राहता तालुक्यामध्ये बंदचं आवाहन. साई दर्शन तसंच साई प्रसादालय मात्र सुरू राहणार. जालन्याच्या घनसावंगीमध्ये शेकडो गावकऱ्यांनी काढला कॅन्डल मार्च. सरकारविरोधामध्ये गावकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला बीडमध्ये पाठिंबा. शहरामध्ये भव्य कॅन्डल मार्च. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावामध्ये देखील मराठा संघटनांकडून कॅन्डल मार्च. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची सरकारकडे मागणी. नाशिकच्या विहित गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च. जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात पाय ठेवू देणार नाही गावकऱ्यांचा इशारा. जळगावमध्ये जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी भव्य कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये अनेक मराठा समाजाच्या विविध संघटना सहभागी. पुण्याच्या आळंदीमध्ये श्रीकांत काकडे या तरुणाकडून टाकीवर चढून 2 तास आंदोलन. मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तरुण आक्रमक. सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे घनसोली विभागामध्ये भव्य मशाल मोर्चा. 1 लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणला. अहमदनगरच्या बुरुडगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचा सामूहिक राजीनामा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांचा आक्रमक पवित्रा. महागावमध्ये मराठा समाजाकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या बॅनरची होळी. अनेक गावात साखळी उपोषणाला सुरुवात. मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या इटकूर इथं 15 तरुणांचं आमरण उपोषण. 9 ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे. जरांगे पाटलांच्या समर्थनात भुसावळमध्ये गेल्या 5 दिवसांपासून मराठा समाजाचं उपोषण. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. नंदुरबार तालुक्यातील उमरडे इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 दिवसांपासून आमरण उपोषण. परिसरातील समाज बांधवांचा पायी रॅली त्याचबरोबर मोटारसायकल रॅलीनं जरांगे यांना पाठिंबा. धाराशिवच्या रुईभर इथं शालेय मुलांचा मराठा आंदोलनात सहभाग. गावातील लहान मुलांनी आंदोलनस्थळी येऊन जोरदार घोषणाबाजी केली. जालन्याच्या धोपटेश्वर गावामध्ये मराठा संघटनांचा पाण्यावरच्या टाकीवर चढत सोलो स्टाईल आंदोलन. काही काळ रास्ता रोको. पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात. पुण्यामधील भीमाशंकर देवस्थानच्या विरोधामध्ये आदिवासी समाज आक्रमक. मोर्चा काढत निषेध व्यक्त. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गुरुजारी पूजेसाठी बसल्याच्या कारणानं 2 गटात हाणामारीचं प्रकरण.
जळगावातील उतराण इथं संपूर्ण गावकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. पगारवाढीसाठी विविध मागण्यांसाठी कंपनी विरोधात कामगारांचं आंदोलन. साताऱ्यातील कनेरखेड ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंच आणि सदस्यांचा सत्कार. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून सदस्यांना शुभेच्छा. साताऱ्यातील कराडमध्ये हिंदू एकता आंदोलकांकडून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त महाआरतीचं आयोजन. कराडच्या शिवतीर्थावर सोहळा पार पडला. नाशिकच्या मालेगावमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन. जैतोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचे सामने रंगले. कुस्ती पाहण्यासाठी लोकांची देखील मोठी गर्दी. जळगावच्या मुक्ताईनगरमधील खत विक्रेत्यांकडून विविध विषयांवर आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत चर्चा. शासनानं जाचक अटी लादल्यानं विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं मत नोंदवलं. परतीच्या पावसानं फळभाज्यांना फटका. आवक घटल्यानं शेवगा भुईमुग त्याचबरोबर काकडी आणि कांद्याच्या भावात वाढ. बहुतांश भाजीपाल्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेनं यंदा टिकून. नंदुरबार आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कापूस खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद. शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा. जळगावमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट. सोयाबीन पिकातून उत्पादन खर्चही निघेना. शेतकरी हैराण. धुळे तालुक्यातील कुंडाणे फाटा ते बाबरे रस्त्याची दुरवस्था. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू. नागरिकांचा इशारा. काश्मीरी केसर नंदुरबार जिल्ह्यामध्ये उत्पन्न. खेड डिगर इथल आयटी इंजिनियर तरुणाचा प्रयोग यशस्वी. बंदिस्त पद्धतीनं केलं केसरचं उत्पादन. धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा डाव. आदिवासी संघटनांचा आरोप. आदिवासी समुदायाच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन. धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याचं वनविभागाचे प्रयत्न निष्फळ. स्थानिकांमध्ये अधिकच भीतीचं वातावरण. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह 25 विभाग कार्यालयांचं रुपडं पालटणार. पालिकेमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना QR कोडचा समावेश असलेले कॉर्पोरेट ओळखपत्र दिलं जाणार. गोवर रोगाच्या निर्मूलनासाठी मुंबई महापालिकेच्या विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये आतापर्यंत 33,775 बालकांचं आणि मातांचं लसीकरण. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राबवण्यात आली मोहीम. मुंबईतील वाढत्या हवेच्या प्रदूषणाविरोधात हायकोर्टामध्ये जनहित याचिका. प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी मुंबई हायकोर्टानं हस्तक्षेप करून पालिका आणि राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी. पिंपरीमध्ये मेट्रोच्या खांबावर जाहिरात लावणाऱ्या फुकट्या जाहिरातदारांवर आता मेट्रो प्रशासन कारवाई करणार. फुकट्या जाहिरातदारांनी मेट्रोच्या खांबावर जाहिरात लावण्यास मनाई. पुणे शहरातील मुख्य 10 ठिकाणांची कोंडी सुटणार. महापालिकेकडून 15 रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित करण्यात येणार. राज्यभरातील कारागृहांमधील कैद्यांच्या आहाराची प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाणार. कैद्यांना आहारविषयक परंपरेनुसार वेगळी भाजी देण्यासाठी प्राधान्य. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरामध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार. विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्तीची कामं असल्यानं पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय.